नमस्कार, श्रीराज रेसिपी अँड लॉग्समध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक आगळेवेगळे पद्धतीने अशी नवीन चटणी बनवणार आहोत। ती कोणती तर ते आपण आता बघूया। आज आपण आगळेवेगळ्या पद्धतीने तोंडाला चव आणणारी लसूणची चमचमीत आणि झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी साहित्य सांगते। इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते छान भाजून साल काढून घेतले आहे वरची। इथे दीड चमचा मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे। 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूणची चटणी आहे म्हणून लसूण जरा जास्तच घेतलेला आहे। इथे 6 ते 7 मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल। तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। चवीपुरतं मीठ आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। अगदी कमी साहित्यात पण अगदी चटपटीत ही चटणी होते। तर सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यात लाल सुक्या मिरच्या आणि शेंगदाणे टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेते। हे बघा, अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं। आणि त्यामध्ये बेसन पीठ टाकते। अगदी 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1/2 कप पाणी टाकायचं आणि हे परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि त्याच्यात मी आता लसूण टाकते आणि परत थोडंसं पाणी आणि आता छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर मी गॅसवर आता कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 पळी तेल टाकते। या लसूणच्या चटणीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं, त्यामुळे ती छान चमचमीत येते। तेल छान तापलेलं आहे, त्यात आता मी जिरं टाकते आणि जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आता आपण जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकू। आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात परत थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने तेही टाकून द्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे। हे आता छान मिक्स करत राहायचंय थोडा वेळ, जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत, जेणेकरून डाळीच्या पिठाच्या गठुळ्या होणार नाही। मग त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता आणि छान मिक्स करत राहायचं आहे। बघा छान उकळी यायला लागली आता। हे बघा थोडा वेळ मिक्स करत राहायचं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवायचं आहे 5 मिनिट। 5-5 मिनिटांनी परत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ती चटणी छान शिजेल। आणि त्यानंतर मध्ये मध्ये मिक्स करून देत जायचं आहे जेणेकरून ही चटणी खाली लागणार नाही। मग झाकण ठेवायचं आहे। अशा पद्धतीने ही छान 10 ते 15 मिनिट शिजू द्यायची आहे कमी गॅसवरच। बघू आपण 5 ते 10 मिनिटांनी। आणि मध्ये मध्ये ही चटणी मिक्स करत राहायची आहे। ही चटणी तुम्ही कमी गॅसवर जेवढी शिजवाल तेवढी छान लागते। आणि त्यानंतर आपण आता कोथिंबीर टाकू। कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तरी काही हरकत नाही। पण कोथिंबीर जर या चटणीमध्ये पडली तर या चटणीचा स्वाद अजून डबल वाढतो, म्हणून सहसा कोथिंबीर वापरा तुम्ही लसूणच्या चटणीसाठी। आणि छान मिक्स करून द्यायचं आहे आणि परत आता आपण फक्त पाय वाफ येऊ देऊ, कारण 10 ते 15 मिनिट ही चटणी छान शिजलेली आहे। पण 2 ते 3 मिनिटांनी चटणी छान आपली झालेली आहे। आता परत छान मिक्स करून द्यायची आहे। तुम्ही बघू शकतात कितपत शिजवायची आपल्याला, छान तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायची आहे। तुम्ही वरण भात चपाती आणि ही चटणी बनवा, खूप छान जेवण होतं। आणि ज्या ठिकाणी तुम्ही एक चपाती खाल आणि अशी चटणी बनवून जर जेवण केलं तर नक्कीच 2 चपात्या खाल। तुम्ही जरूर ट्राय करा अशी चटणी आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि आता मी गॅस बंद करते, चटणी आपली झालेली आहे। अशा प्रकारे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी लसूणची चटणी तयार आहे। तुम्ही बघू शकतात रंगही अगदी छान आलेला आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे। तर तुम्हीही अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने लसूणची चटणी जरूर ट्राय करा।
चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.